कधी कधी काही संकट अशी येतात ज्यामुळे संपूर्ण जग एकवटत. असंच काहीच संकट सध्या जगासमोर उभं ठाकलंय. एक व्हायरल इन्फेक्शन ज्याला कोरोना व्हायरस या नावानं ओळखलं जात आहे. डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या या सूक्ष्म जीवानं सगळं जग सध्या हैराण झालंय. पहिल्यांदा चीन मध्ये आलेला हा कोरोना व्हायरस आता अमेरिकेत सुद्धा पोहोचलाय. तसेच भारतात सुद्धा अनेक ठिकाणी त्याची लागण झाल्याची माहिती मिळते. नेमका हा कोरोना व्हायरस म्हणजे काय, याचा तुम्हाला आम्हाला काही धोका आहे का, या सगळ्याची उत्तरं देणारा हा एमकेएनचा खास रिपोर्ट कोरोना व्हायरसचा हाहाकार. आपल्या शरीरातील दुसऱ्या पेशींच्या जीवावर हल्ला करून जगणारे सूक्ष्म जीव म्हणजे हे व्हायरस. यातच काही जीवाणूंच्या अंगांवर काट्यासारखे आवरण असतं, त्यालाच कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं. प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग झालाय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सी फूड मार्केट मधून झालीय. WHO ने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान याची लक्षणं नेमकी काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीला ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, नाक वाहणं, घसा खवखवणं अशी लक्षणं जाणवतात. पण योग्य वेळी उपचार न घेतल्यास मात्र अतिशय गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात, जसं की अवयव निकामी होणं, न्यूमोनिया आणि मृत्यू. हा रोग संसर्गजन्य असल्यानं सर्दी खोकल्यानेही याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून पसरू लागला आणि त्यानंतर याचे पीडित रुग्ण थायलंड, सिंगापूर, जपान मध्येही आढळून आले. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड मध्ये एका कुटुंबाला या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं. कोरोना व्हायरसच्या चीन मधल्या बळींची संख्या आता 100 वर गेली आहे. आतापर्यंत चीन मध्ये 3000 आसपास लोकांना याची बाधा झाल्याचं नक्की झालंय, तर 300 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. मात्र हा व्हायरस आता जगभर पसरत असल्याचं आढळून आलंय. विशेष करून चीनच्या दक्षिण आणि पूर्वेतील देशांमध्ये कोरोना व्हायरस वेगानं पसरतोय. यामध्ये थायलंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा समावेश आहे. पण चीन बाहेर आतापर्यंत या विषाणू बाधेमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये. या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागानं केली आहे. त्यानुसार दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळावर चीनहून येणाऱ्या प्रवाशांची उष्णता लहरी संवेदक अर्थात थर्मल स्कॅनरद्वारे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या कोरोना व्हायरस बद्दल काय काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती जाणून घेऊयात डॉक्टरांकडून. सध्या कोरोना व्हायरस, त्यापासून होणारा आजार, या आजाराने जगामध्ये हाहाकार माजवलेला आहे. कारण अद्याप कुठली लस नाही. या व्हायरसच्या आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी आणखी कुठलं संशोधन झालेलं नाही. तर हा आजार प्रामुख्यानं चायनामधून आलेला आहे आणि तो जनावरांपासून आलेला आहे. तर हा आजाराला रोखण्यासाठी मला असं आव्हान करायचं आहे की आपण परदेश दौरे किंवा जे विशेषतः जे परदेश दौऱ्यातून सध्या भारत सरकारने 7 एअरपोर्ट्सवर स्क्रीनिंग तर चालू केलेलीच आहे. पण जो कोणी संशयित रुग्ण किंवा बाहेरून येणार आहे त्याची थरो स्क्रीनिंग झाली पाहिजे. ज्यांना पुन्हा हे लक्षणं आढळून येतात, लक्षणं सहसा फ्लूसारखीच लक्षणं आहेत, खोकला येणे, दम लागणे, ताप येणे, तर अशा रुग्णांनी इतरांना त्याचा संसर्ग किंवा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेण्यासाठी N95 किंवा N99 या प्रकारचा मास्क घेऊन स्वतःची काळजी घ्यावी. त्वरित 3-4 दिवसाच्या उपचाराने जर कुठला रिस्पॉन्स मिळत नसेल तर ज्या ठिकाणी ICU वगैरे आहे अशा ठिकाणी ॲडमिट होऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही आजार आणि प्रामुख्याने हाही आजार होण्याची शक्यता ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे त्या रुग्णांमध्ये किंवा त्याच्यामध्ये जास्त असते. तर यामध्ये गर्भवती महिला, छोटी मुलं किंवा ज्यांना अगोदरच TB सारखे आजार आहेत किंवा प्रतिकारशक्ती कमी आहे या लोकांनी जास्त काळजी घेतलेली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, परदेश दौरे हे टाळावे. लक्षणं तर
हेच आहेत, आणखीन कुठलं त्याच्यावरती आणि जो काही डायग्नोसिस होणार आहे ते फक्त NIV लॅब पुणे इथेच उपलब्ध आहे. सध्या जगामध्ये कोरोना व्हायरस नावाच्या विषाणूजन्य आजाराची सर्वत्र चर्चा आहे. हा आजार 31 डिसेंबर 2019 रोजी कुआन चीनमधील कुआन या शहरामध्ये सर्वप्रथम आढळून आला व आजपर्यंत चीनमध्ये जवळजवळ 100 रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत. भारतामध्ये हा आजार अद्यापपर्यंत तरी रुग्ण डेफिनेटिव डायग्नॉसिस झालेलं नाही आहे, परंतु संशयित रुग्ण म्हणून मुंबईमध्ये व जयपूर येथे काही संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. या आजाराची लक्षणं म्हणजे सर्दी होणे, खूप थंडी वाजून ताप येणे, घसा खवखवणे, दम लागणे किंवा उलटी किंवा जुलाब होणे ही लक्षणे आढळून येतात. या आजारामध्ये असं उपचार पद्धती अशी काही डेव्हलप केलेली नाही आहे, परंतु लक्षणं जी आहेत त्यावरून उपचार केले जातात आणि या आजारावर अद्यापपर्यंत कुठलीही लस पण उपलब्ध नाही आहे. सर्व जनतेला माझं आवाहन आहे की ज्या रुग्णांना अशी लक्षणं असतील त्यांनी त्वरित संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घ्यावेत व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व जे लक्षणं असतील त्यांनी घरीच उपचार घ्यावेत किंवा जर ते लक्षणं उपचारांना प्रतिसाद देत नसतील तर त्वरित रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आहे जिथे व्हेंटिलेटरची सुविधा किंवा विलगीकरणाची सुविधा आहे अशा ठिकाणी ॲडमिट होऊन उपचार घ्यावे व पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळावे. यावर अद्यापपर्यंत तरी कुठलीही लस उपलब्ध नाही, परंतु या आजाराचे डायग्नॉसिस करण्यासाठी भारतामध्ये अद्यापपर्यंत फक्त एकच लॅब उपलब्ध आहे, ती म्हणजे NIV पुणे. या व्हायरसचा हाहाकार संपूर्ण जगात होतोय. एखाद्या रोगाचं निदान झालं की तो रोखणं सोपं जातं, पण या व्हायरसची मात्र म्हणावी तितकी माहिती नाहीये. तसंच यासाठी प्रतिबंधात्मक लस ही अजून उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्याचा झपाट्यानं होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरात लवकर यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. या विशेष रिपोर्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं.